निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला, पण हा सशर्त पाठिंबा आहे, मनसे पहिल्यांदाच अशा प्रकारे पाठिंबा देते, पण हा सशर्त पाठिंबा काय? नाही, सशर्त वगैरे नाही आहे, पाठिंबा हा पाठिंबाच असतो, त्यात कुठलं शॉर्टी शर्ती नसतात. असं आहे की आता गेल्या काही वर्षांमध्ये मनसेने हिंदुत्व स्वीकारलेलं आहे, आम्ही हिंदुत्ववादी पार्टी आहोत, त्याच्यामुळे आता आम्ही सगळे एका विचाराने चालतो. ओके, दुसरं एक प्रश्न आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जो अपक्ष उमेदवार आहे त्यावरून आपल्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येते की तो आपणच डमी उमेदवार उभा केला, मताची विभागणी करण्याकरता. याला असं आहे की ते स्वतःचं घर सांभाळू शकत नाही आणि आमच्या अंगावर कशाला आरोप करतात, त्यांनी स्वतःचं घर सांभाळायला पाहिजे होतं. एक गोष्ट पक्की आहे, इथे लक्ष्मणभाऊ जगतापांचं काम असं आहे, त्यांनी एक उमेदवार उभा करा, दोन करा, चार करा, काही करा, निवडून आमची जागा येणार आहे, अश्विनी ते निवडून येणार आहेत, त्यामुळे आता त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, उगीच आमच्या डोक्यावर खापर पडू नये.